नऊच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी संपूर्ण जगानं एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन कोल इंडिया लिमिटेड कंपनीत दहा <्याँगा> टक्के निर्गुंतवणूक करायला <्याँगा> केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा <्याँगा> कंदील <्याँगा> <्याँगा> पॅरिस इथं आज दहशतवादी शोध मोहिमेदरम्यान गोळीबार दोन आत्मघातकी दहशतवादी ठार सात जणांना अटक मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी विशेष न्यायालयाकडून डेव्हिड हेडली आरोपी घोषित विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांच्या पार्थिव देहावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार काश्मीरमधल्या दहशतवादी चकमकीत हौतात्म्य पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर उद्या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि पावसाच्या विक्रमी व्यत्ययामुळे बंगळुरू क्रिकेट कसोटी सामना अखेर आणि आता सविस्तर वृत्त दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी आर्थिक निर्बंधांच्या माध्यमातून जगानं एकत्रित प्रयत्न करावेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मालमत्ता वसुलीसंदर्भातल्या सहाव्या विश्व केंद्रबिंदू संमेलनाच्या आणि सीबीआयच्या एकविसाव्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी आज नवी दिल्लीत बोलत होते संघटित गुन्हेगारीचं जागतिकीकरण हे जगातल्या सर्वच अर्थव्यवस्थांसमोरचं मोठं आव्हान असून त्यामुळे काळ्या पैशाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची शस्त्रास्त्रांची वाहतूक मानवी व्यापार दहशतवाद असे अनेक धोके उभे राहत आहेत असंही म्हणाले इंटरपोल आणि भारतीय तपास संस्थांमधलं उत्तम सहकार्य आणि समन्वयाचं कौतुक करत त्या समन्वयामुळे अनेक गुन्हेगार भारताच्या ताब्यात असल्याचंही म्हणाले भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी आपल्या सरकारनं कमी कालावधीत केलेल्या प्रयत्नांमुळेच लोकांचा पारदर्शकतेवरचा आणि व्यवस्थेवरचा विश्वास वाढल्याचंही मोदी यांनी यावेळी सांगितलं कोल इंडिया लिमिटेड या कंपनीतला सरकारचा आणखी दहा टक्के हिस्सा विकण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या निर्गुंतवणुकीतून सरकारला वीस हजार कोटी रुपये मिळू शकतील असा अंदाज कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी आज एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला याखेरीज कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या पहिल्या आयपीओला अर्थात प्रारंभिक सार्वजनिक देकाराला देखील मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली तसंच पोलीस स्थानकं तपास संस्थांना जोडणाऱ्या संगणकीय प्रणालीचं काम पूर्ण करण्यासाठी मार्च दोन हजार सतरापर्यंत मुदत देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला काही कारणांमुळे रस्ते बांधणीत होणाऱ्या विलंबाबद्दल विकासकांना भरपाई देण्याचे अधिकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्याचा निर्णयही या, या बैठकीत घेण्यात आला काश्मीरातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींसाठी राज्य सरकारी कार्यालयांमध्ये तीन हजार अतिरिक्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा तसंच सहा हजार घरं निर्माण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली जम्मू विभागातल्या पर्वतीय क्षेत्रातून विस्थापित झालेल्या लोकांना जादा आर्थिक मदत द्यायलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली यासाठी होणारा सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे काश्मीरातून सुमारे पासष्ट हजार पीडितांनी स्थलांतर केलं असून त्यापैकी के एकोणचाळीस हजार लोक एकोणीस हजार दिल्लीत तर उर्वरित चार हजार देशात आजार देशातल्या अन्य राज्यात स्थलांतरित झाले आहेत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली पॅरिस हल्ल्याच्या तपासासाठी पॅरिस शहरामध्ये पोलिसांकडून शोध मोहीम सुरु असताना आज पहाटे पोलीस आणि लपलेले दहशतवादी यांच्यात चकमक झाली आणि दहशतवाद्यांच्या गोळीबारात काही पोलीस जखमी झाले मात्र या आत्मघातकी दहशतवाद्यांनी स्वतःला उडवून घेतल्यानं दोन संशय ठार झाले यामध्ये आत्मघातकी स्फोटकांचा पट्टा बांधलेल्या एका महिलेचा समावेश आहे तसंच सात संशयितांनाही अटक करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे पॅरिसमध्ये हल्ला करणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात फ्रान्स आणि रशियानं आपली मोहीम तीव्र केली आहे दोन्ही देशांच्या हवाई दलाकडून सिरियामधीसच्या तळांवर हल्ले सुरु आहेत फ्रान्सच्या हवाई दलानं आणखी एकशे अठ्ठावीस ठिकाणी हवाई हल्ले केल्याची माहिती त्या देशाच्या गृहमंत्र्यांनी दिली आहा फ्रान्समध्ये सुमारे सव्वा लाख सुरक्षा कर्मचारी ठिकठिकाणी थीक तैनात करण्यात आले आहेत तसंच पॅरिस हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला सलाह अब्देल सलाम याचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू आहे दरम्यान फ्रान्समधल्या आणीबाणीची मुदत आणखी तीन महिन्यांपर्यंत वाढवण्याचा विचार असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी म्हटलं आहा पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशातल्या सुरक्षा संस्थांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे तसंच परदेशी दूतावास आणि इतर कार्यालयांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत इसिस या दहशतवादी संघटनेकडून होणाऱ्या संभाव्य कारवायांबाबत मिळालेल्या माहितीचा सुरक्षा संस्थांनी तातडीनं आढावा घ्यावा त्यांच्या हल्ल्याच्या योजना हल्ला होण्याची शक्यता असलेली ठिकाणं लक्षात घ्यावीत अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या केल्या आहेत ईसी सारख्या संघटनांकडून निर्माण झालेल्या कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या अतिरिक्त हल्ल्याप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयानं आज डेव्हिड कोलमन हेडली याला आरोपी म्हणून घोषित या यासंदर्भात मुंबई पोलिसांनी दाखल केलेली याचिका न्यायालयानं आज मंजूर केली पाकिस्तानी अमेरिकन असणारा हेडली हा लष्कर ए तोयबाचा दहशतवाद आहे हेडलीला न्यायालयानं समन्स बजावला असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे येत्या दहा डिसेंबरला त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात यावं असं न्यायालयीन आदेशात म्हटलं आहे शासनाच्या वस्त्रोद्योगाच्या नव्या धोरणानुसार विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक क्षेत्रात बारा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली विदर्भातल्या औद्योगिक संघटनांबरोबर अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते शेतीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तसंच नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी निकामी भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहितीही त्यांनी दिली समतोल औद्योगिक विकास हे राज्य सरकारचं ध्येय असून राज्यात पासष्ट हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचंही देसाई यांनी यावेळी सांगितलं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीने या प्रकल्पाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे या प्रकल्पाला यावर्षीचा आय फोर्ड जेंडर अवॉर्ड दोन हजार पंधरा हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच घोषित झाला महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात मावीम हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू करण्यात आला महिलांना संघटित करून आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या मदतीनं माविनं महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसहाय्य बचत गट या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली या योजनेअंतर्गत महामंडळानं एकोणीशे त्र्याण्णव ते दोन हजार या कालावधीमध्ये पाच हजार स्वयंसहाय्य बचत गटांची निर्मिती केली त्यानंतर अनुभवाच्या आधारे माविमं दोन हजार मध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनंतर नंतर तेजस्विनी प्रकल्पाची सुरुवात केली राज्यातील तेहतीस ग्रामीण जिल्ह्यातल्या चौदा हजार गावांमध्ये दहा लाख सदतीस हजार कुटुंबांसोबत प्रकल्प राबवला जात आहे सर्वसाधारणपणे शहात्तर हजार पाचशे स्वयंसहाय्य बचत गटांची निर्मिती या अंतर्गत करण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत स्वयंसहाय्य बचत गटाची निर्मिती आणि लोकसंस्था उभारणी करणे या संस्थांना आणि कुटुंबांना बँकांशी जोडून पतपुरवठा मिळवून देणे रोजगाराचे विविध कौशल्य आणि बाजारपेठ यांची सांगड घालून त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे या आणि अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे तर्फे सुरू असलेल्या तेजस्विनी प्रकल्पाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून या प्रकल्पाला जेंडर अवॉर्ड दोन हजार पंधरा हा पुरस्कार घोषित झाला आहे माविमसाठी ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे महिला सक्षमीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमांविषयी अधिक माहिती देण्यासाठी मावी मच्या संचालक कुसुम बाळसराफ आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कुसुमताई नमस्कार बातम्यांमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आणि सगळ्यात आधी आमच्या तमाम सह्याद्रीच्या प्रेक्षकांच्या वतीनंही आपलं खूप खूप अभिनंदन अतिशय मानाचा असा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे एकूणच या हा जो प्रकल्प आहे तुमचा तेजस्विनी याविषयी सर्वसामान्य प्रेक्षक आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे की नेमकं असं कुठल्या स्वरूपाचं काम आपण उभं केलं की ज्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली खरं म्हणजे तेजस्विनी हा जो कार्यक्रम आहे तो एकोणीस दोन हजार सातमध्ये सुरू झाला महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली या कार्यक्रमामध्ये मात्र आम्ही असा विचार केला की प्रत्येक महिलेला स्वतःच्या आयुष्यामध्ये एक पसंतीचं आयुष्य मिळावं आणि या पसंतीचं आयुष्य मिळण्यासाठी जे जे काही करायचं ते सगळं या प्रकल्पामध्ये करणं अपेक्षित होतं hmm. जे काही आम्ही लक्ष घटक ठरवलं होता त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की जी बाई ग्रामीण भागात हा काम करते राहते तर तिच्या स स आयुष्याला सर्वांगाने भिडणारा कार्यक्रम आपल्याला द्यायला पाहिजे तर तेजस्विनीमध्ये महिलांचा आत्मविश्वास वाढवणं त्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देणं त्यांच्या क्षमता hmm. घडवणं त्यांची संस्थात्मक बांधणी करणं आणि त्याच्याचबरोबर त्यांना पुढच्या भविष्यामध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत करता यावी तर सगळ्या अर्थाने तिचा आत्मविश्वास वाढून तिने या, या समाजामध्ये स्वतःचं एक व्यक्ती म्हणून हो। हे करावं पुढे पुढे येणं असं अपेक्षित आहे आणि त्यासाठी तेजस्विनी हा महिला सक्षमी कार्यक्रम जो डिझाईन करण्यात आला त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन अँड ॲक्सेस टू क्रेडिट हे खऱ्या अर्थाने हर्डल्स आहेत महिलेच्या विकासातल्या प्रक्रियेमध्ये तर हा ऍक्सेस जर मिळवायचा असेल माहितीचा ऍक्सेस असेल पतपुरवठ्याचा ऍक्सेस असेल तर त्याच्यासाठी तिच्यावर खूप तिचा आत्मविश्वास आधी वाढवला पाहिजे तर हे आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही विविध उपक्रमांची योजना बांधली तेजस्विनीने सगळ्यात महत्वाचं जर काही केलं असेल तर महिलेला आत्मविश्वास दिला त्या आत्मविश्वास देण्यामध्ये उद्योग व्यवसायांची उभारणी करण्यामध्ये तिला मार्केट टाईप कसे करायचे त्याच्यामध्ये त्या मार्केट बाजारपेठेत जाताना तिला त्याचा हिशोब करता यायला पाहिजे सरकारी यंत्रणांमध्ये सिस्टीम्समध्ये तिच्यासाठी ज्या योजना आहेत त्या तिला माहीत असला पाहिजे असायला पाहिजेत त्या ते त्याची मागणी कशी करायची याच्याबद्दलचा तिचा विश्वास वाढला पाहिजे या अनुषंगाने तिची प्रशिक्षणं करून तिला या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणणं हे या कार्यक्रमातून आम्ही करणं अपेक्षित होतं आणि जे आपण केलं बरोबर आहे जे निकष आपण या अॅवॉर्ड साठी आम्हाला तपासण्यात आले त्याच्यामध्ये जर बघितलं तर कौटुंबिक हिंसा ही कमी झाली आहे का निर्णय प्रक्रियेत महिलेचा सहभाग वाढलाय का ती राजसत्तेत सहभाग घेत आहे का तो कृतीशील सहभाग आहे का ती की नुसतीच आपली आरक्षणातून निवडून आली आणि शोभेची वस्तू म्हणून आहे का नाहीये तर ती खऱ्या अर्थाने विकास प्रक्रियेमध्ये कसा सहभाग देते तर या अनुषंगाने त्याच्यावर काय परिणाम दूरगामी परिणाम काय झाले या प्रकारचा अभ्यास करण्यात आला सर्वसाधारणपणे इफाड ज्याला आपण आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी म्हणतो ही संस्था संस्थेने एक ए, एशिया पॅसिफिक या मध्ये वीस देशांमधल्या छप्पन्न प्रकल्पांमधून माविमच्या या तेजस्विनीच्या कार्यक्रमाची निवड खूपच अभिमानास्पद आणि अभिनंदनीय अशी गोष्ट आहे एकूणच माविमाचा तुमचा लोकांचा जो फोकस आहे तो स्वतःचा विकास स्वतः करण्यावरती आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा महिलांना किंवा बचत गटांना किंवा कुठल्याही योजनांसाठी जेव्हा अर्थसहाय्य देता त्यावेळी त्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन अपेक्षित आहे आणि म्हणून तुम्हाला त्याचे रिटर्न्स पण खूप चांगले मिळतात असं एकंदर बोलत मला असं वाटतं मावींच्या कामाचं हेच वेगळेपण आहे गट तर, तर सगळे करतात आम्ही असं म्हणतो आम्ही त्याला बचत गट म्हणत नाही आम्ही त्याला स्वयंसहाय्यता गट म्हणतो याचं कारण असं आहे की आम्ही फक्त वाटाड्याचं काम करतो प्रत्यक्ष हा सन्मान हा अवॉर्ड सुद्धा महिलांचा आहे की ज्या दहा लाख साडे लाख महिलांबरोबर आम्ही काम करतो त्या महिलांनी स्वतःचं आयुष्य बदलण्याची जी जिद्द ठेवली त्या जिद्दीचा हा सन्मान आहे hmm. त्यांच्या ज्या आकांक्षा आशा आकांक्षा आणि त्यांनी आयुष्य बदलण्यासाठीची जी हिंमत बांधली hmm. मला वाटतं त्याचा हा सन्मान आहे आणि सर्वसाधारणपणे महामंडळ म्हटलं की hmm. एक शासकीय उपक्रम आहे म्हणून त्याच्याकडे एक बनण्याचा एक उदासीन दृष्टिकोन जनमानसात असतो मला असं वाटतं या अवॉर्डच्या निमित्ताने एक शासनाचा उपक्रम सुद्धा खूप प्रभावी काम करू शकतो जसं स्वयंसेवी संस्था एका कमिटमेंटनी काम करतात तशा प्रकारचं काम करू शकतो असं सुद्धा एक आम्हाला डेमॉन्स्ट्रेट करण्याची संधी या निमित्ताने मिळाली मी आमच्या मावींच्या सगळ्या सहयोगिनीपासून तर एम पर्यंत जो काही कर्मचारी वर्ग आहे तर खरं म्हणजे हे आम्ही असं म्हणतो की अ, हे सरकारी कार्यकर्ते आहेत माविम हे माविमचं जर स्वरूप आपण बघितलं तर त्याच्यामध्ये स्वयंसेवी संस्थेचं झील आहे आणि शासकीय सिस्टीम्स आहेत आणि हा अत्यंत उत्तम असा समन्वय आम्ही साधू शकतो तुमच्या कार्यालयात सहज म्हणून जरी आलं एक व्हिजिटर म्हणून तरी बघितल्यानंतर कळतं की झोकून देऊन काम करण्याची वृत्ती किंवा एक कॉर्पोरेट स्टाईल चांगल्या अर्थाने कल्चर टिपिकल शासकीय कार्यालय असं कधी तिथे गेल्यावर वाटत नाही हे खरं म्हणजे तुमच्या दृष्टीनं फारच कौतुकास्पद म्हणावं लागेल त्याला एक कार्यसंस्कृती नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला तिथे दृढ करावी लागते मला असं वाटतं याच्यामध्ये खूप योगदान आहे वेगवेगळ्या लोकांचं सा। एकोणीशे साली महामंडळाची स्थापना झाली त्यावेळेस सामाजिक न्याय विभागाच्या त्या तत्कालीन मंत्री महोदया आणि आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आमच्या महामंडळाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या त्याच्यानंतर दादासाहेब रुपवते असतील लोकांनी तिथं काम पाटील पण आमचा जो आज प्रेक्षक वर्ग जो आहे जो महिला वर्ग आज तुमची मुलाखत बघत असेल त्यातल्या प्रत्येकीच्या मनामध्ये असं असेल घरी राहणाऱ्या ज्या गृहिणी आहेत की ज्यांना काहीतरी करावं असं वाटतं त्या तमाम महिलांसाठी तुम्ही मावी मग काय करू शकेल त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात काय सांगा मला असं वाटतं की प्रत्येक बाई नाही मी एक माणूस आहे पहिल्यांदा हो, हे स्वीकारणं हो, आणि हे स्वीकारल्यानंतर मी करू शकते ह्याच्याबद्दलचा विषय खरं म्हणजे आता हे सगळं इतिहास जमा झालंय पूर्वी हो, महिला असं हो, म्हणायचे आम्ही बाहेर येऊन काय करणार आम्हाला हो, काय समजणार आता तसे प्रश्न विचार महिला एखादी गृहिणी आता मुलाखत तुमची बघतीये तिला काहीतरी छोटासा उद्योग सुरू करायचा आहे किंवा एखादा बचत गट जॉईन करायचं त्यासाठी मावी मग इमिजिएट काय त्यांना कसं गाईड करत आले मला असं वाटतं की महिलांनी पहिल्यांदा जे एक, बचत गट ही जी संकल्पना आहे ना ती ही योजना नाही ती ती संकल्पना आहे बरोबर सबसिडी मिळेल आणि त्याच्या आधारे आम्ही काहीतरी आमचा उद्योग व्यवसाय करू या पहिल्या गोष्टी बाजूला केल्या बरोबर बरो आणि गरीबांना सबसिडीची गरज नाही पण त्यांना टाइमली लोन हवं असतं कर्ज पाहिजे जेव्हा हवं तेव्हा हवं आणि ज्या कारणासाठी हवं त्या कारणासाठी ते कर्ज देता यावं या प्रकारची योजना बचत गटामुळे आपल्याला त्यांना बचत गटामुळे मिळू शकतं तर मला असं वाटतं की आणि ती कर्जाची परतफेड पण करण्याची त्यांची क्षमता असते तेच तुमचं यश आहे खरं तुमचा युएसपी तोच आहे मला जाता जाता हेच तुम्हाला सुचवायचं होतं की सबसिडी किंवा अनुदान असेल तर ते फुकट घेण्याच्या प्रवृत्तीतनं माणसाची काम करण्याची मानसिकताच कमी होते मी असं सांगेन की एक हजार कोटी रुपये जवळजवळ आम्ही कर्ज स्वरूपात या महिला एक साडे चार लाख महिलांच्या कुटुंबांमध्ये गेले आणि याच्यातला जर परिणाम बघितला तर सत्त्याण्णव टक्के त्याची रिकव्हरी आहे आणि तीन टक्के ही काही बुडीत नाही आहेत तर ती कदी अनियमित हो exactly. आहेत ते कधी ना कधी येणार आहेत तर मला असं वाटतं गरीबांकडे एक इच्छाशक्ती आहे त्यांना फुकटचं कोणाचं नको असतं इनफॅक्ट तुमच्याकडे ज्या महिला आधी अप्रोच झालेल्या आहेत त्या कालांतराने त्यांच्यामध्ये एवढे मोठे बदल होत गेले की त्याच आता दुसऱ्यांना कर्ज द्यायला लागले एक्झॅक्टली आणि त्या उद्योजिका म्हणल्यात म्हणजे आमचं वैशिष्ट्य पण असं आहे की आम्ही प्रक्रियांवर भर देतो आम्ही असं म्हणत नाही की योजना आहे सबसिडी द्या आमचं असं म्हणणं आहे की गरीबांना फक्त त्यांच्या हव्या त्या वेळेला हव्या त्या गोष्टी जर मिळाल्या तर त्या निश्चितपणे खूप चांगलं त्याचे रिटर्न्स देऊ शकतात आणि त्याचं आम्ही डेमॉन्स्ट्रेट करू शकलेले आहोत आज आम्ही दहा लाख पंचा साडे दहा लाख फॅमिलीजबरोबर काम करतोय चौदा हजार गावांमध्ये आमचं काम आहे शहात्तर हजार बचत गट तयार केलेत आणि हजार कोटी लोकांच्या घरांमध्ये गेलेत आणि ते त्याच्या आधारे त्यांनी उत्पादन केलेत आमची भंडाऱ्याची महिला आंधळे गावातल्या महिलांना आम्ही ककून गोळा करण्यापासून तर कापड निर्मितीपर्यंत त्या महिला काम करतात तर आमचा उद्देश असा आहे की जे काही त्या काम करतायत त्याच्यामध्ये त्यांचं एक्सप्लॉयटेशन होता कामाने त्या एक्सप्लॉयशन मॅन त्याच्यामधल्या बाजूला जावा आणि त्यांना डायरेक्ट प्रॉफिटच्या त्या धनी व्हाव्यात नफ्याच्या त्या धनी व्हाव्यात या दृष्टीने जे जे करता येईल वाटाड्याचं बरोबर बरोबर वाटाड्या आणि ज्या भावनेतून ह्याची निर्मिती झाली होती त्याला खूप मोठं घवघवीत असं यश आजच्या घडीला मिळालेलं आहे आता तुमच्यासारख्या अधिकारी वर्ग आणि खूप मोठी टीम तुमच्यासोबत जोडली गेलेली आहे तुमच्या सगळ्या टीमसाठी आम्ही पुन्हा एकदा सह्याद्रीच्या वाहिनीतर्फे मी तुम्हाला तुमचं अभिनंदन करते आणि पुढच्या कामाला सुद्धा सुयश चिंतते धन्यवाद होऊया पुढच्या बातम्यांकडे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक भव्य स्वरूपात व्हावं ही काँग्रेसची भूमिका असली तरी हे स्मारक मुंबईच्या महापौर निवासस्थानाच्या जागी उभारायला आपला विरोध असेल अशी परखड भूमिका मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केली स्मारक शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री या जागी व्हावं असं मत विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं असून त्याला आपलं पूर्ण समर्थन आहे असंही निरुपम यावेळी म्हणाले महापौर निवासस्थानाचा वारसा स्थळामध्ये समावेश असून ते किनारी वसलेला आहे त्यामुळे तिथं शिवसेना प्रमुखांचं स्मारक उभारण्यासाठी सीआरझच्या नियमांचं उल्लंघन होईल याचा सरकार आणि शिवसेनेनं विचार करावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यानं सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज केली जालना जिल्ह्यात राजूर इथं आयोजित विभागीय कापूस आणि सोयाबीन परिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती न दिल्यास येत्या विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला सरकार आमचंच असलं तरी शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या असल्यानं आम्ही त्यासाठी भांडत राहू असं म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या साई कृपा साखर कारखान्याकडून ऊसाच्या बिलांची थकबाकी ताबडतोब मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमोरण उपोषण शेतकऱ्यांच्या उसाला एफ आर पी एफआरपी पैसे देण्याचं आश्वासन कारखान्याच्या व्यवस्थापनानं दिलं होतं परंतु अनेक वेळा पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरं देण्याचा के वेळकाढूपणा केल्याचा या शेतकऱ्यांचा व्यवस्थापनावर आरोप आहे संबंधितांकडे अनेकदा तक्रारी करूनही न्याय न मिळाल्यामुळे आमरण उपोषण सुरू करत असल्याचं या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे राज्यातल्या विद्यापीठांचा जागतिक विद्यापीठांशी समंजस्य करार होणं जितकं महत्वाचं आहे तितकंच राज्यातल्या विद्यापीठात आंतरसंवाद आणि सुसंवाद प्रस्थापित होणं गरजेचं असल्याचं मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी आज व्यक्त केलं ते कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या त्रेपन्नाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापूर ही सामाजिक न्याय प्रस्थापनेची भूमी बनली आणि त्यामुळेच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाण्याची प्रेरणा भारतीय समाजात विकसित झाली असं म्हणाले यावेळी विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील शिक्षक तसंच विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करण्याबाबत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी तीन अभिनव यो, योजनांची घोषणा केली मुंबई तामिळ चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या भारतातल्या पहिल्या आणि एकमेव संस्थेचं उद्घाटन कांचीपीठाचे एकोणसत्तराव शंकराचार्य गुरु श्री सरस्वती स्वामी यांच्या हस्ते आज मुंबईत झालं या कार्यक्रमाला खाण पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे असोसिएशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री यांच्यासह इंडियन मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष दिलीप विरामल आणि विख्यात गायिका अनुराधा पौडवाल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या मुंबईतल्या धारावी गोवंडी आणि जरीमरी या भागात जवळपास एक लाख तामिळ नागरिक राहत असून त्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत या तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहित करण्यावर तसंच त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं या संस्थेची स्थापना करण्यात आली आहा राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानानंतर फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदांची पावलं आता प्लास्टिक मुक्तीच्या दिशेनं पडली आहेत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यातल्या सातारा महाबळेश्वर पाचगणी वाई या चार नगरपालिका आणि मलकापूर नगरपंचायतीनं हागणदारी मुक्तीच्या दिशेनं राज्यात सर्वाधिक यश मिळवलं आता सातारा जिल्ह्यातल्या या नगरपरिषदांनी प्लास्टिक मुक्तीचा नारा देत प्रत्यक्ष कार्यवाहीला प्रारंभ केला आहे प्लास्टिक कॅरी बॅगचे दुष्परिणाम लक्षात घेऊन शहरातल्या नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून कागदी तसंच कापडी पिशव्यांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे महाबळेश्वर नगरपरिषदि मुख्याधिकारी सचिन पवार यांनीही प्लास्टिक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी चार पथकं तयार केली आहेत तसंच फलटण नगरपरिषदेच मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी याबाबत शहरातले व्यापारी किरकोळ विक्रेते तसंच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपल्या शहरातून प्लास्टिक कॅरीबॅग हटवण्याबाबत प्रबोधन केलं व्यंगचित्रकाराला आपलं म्हणणं रेषांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगलं चिंतन निरीक्षण आणि वाचनाची आवश्यकता आहे असं मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मिस्त्री आणि अर्कचित्रकार विजयराज बोधनकर यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून व्यंगचित्र आणि अर्कचित्र कलेचं महत्त्व या विषयावर ठाण्यात प्रात्यक्षिकांसह व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते जिल्हा माहिती कार्यालय ठाणे जिल्हा पत्रकार संघ यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संजय मिस्त्री आणि विजयराज बोधनकर यांनी व्यंगचित्र आणि अर्कचित्रांची प्रात्यक्षिक सादर केली राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार डॉ मुजफ्फर हुसेन यांची निवड करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली एक लाख रुपये सन्मानधन आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या एक डिसेंबरला सह्याद्री अतिथीगृहात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या पुरस्काराबरोबर दोन हजार चौदा या वर्षासाठीच्या राज्यस्तरीय आणि विभागीयस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केली विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांच्या पार्थिव देहावर दिल्लीतल्या निगम घाटावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार झाले काल गुडगाव इथल्या रुग्णालयात सिंघल यांचं निधन झालं आज सकाळी सिंघल यांचा पार्थिव देह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झंडेवाला कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री राजनाथ सिंग संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड इत्यादींनी सिंघल यांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात दहशतवाद्यांशी काल झालेल्या चकमकीमध्ये एक्केचाळीस राष्ट्रीय रायफल बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले सातारा जिल्ह्यातल्या पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी उद्या त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत आज सकाळी कर्नल महाडिक यांचा पार्थिव देह नवी दिल्लीला आणण्यात आला त्यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शूरवीराला श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर महाडिक यांचा पार्थिव देह विशेष विमानानं पुण्यातल्या नॅशनल वॉर मेमोरियल इथं आणण्यात आला सदन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांनी पुष्पचक्र अर्पण करून महाडिक यांना श्रद्धांजली वाहिली यावळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी तसंच कर्नल महाडिक यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते त्यानंतर कर्नल महाडिक यांचा पार्थिव दह साताऱ्याजवळच्या त्यांच्या मूळ गावी पोगरवाडी इथं आला जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळाच्या माध्यमातून मिळालेली शिदोरी ही महत्वाची असून त्याचा उपयोग ध्येय साध्य करण्यासाठी होतो असं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी म्हटलं आहे रायगड जिल्ह्यातल्या कर्जत इथं कोकण प्रांत वनवासी कल्याण आश्रमातर्फे आयोजित करण्यात आलेले एकलव्य क्रीडा स्पर्धेच्या ते बोलत होते आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांच्या विकासासाठी राज्यातल्या पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांना राज्यातल्या नामवंत शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी आदिवासी विकास विभाग पुढाकार घेईल असं तसंच यासाठी लागणारं शैक्षणिक शुल्कही विभागातर्फे भरण्याचा निर्णय आदिवासी विभागानं घेतला आहे या स्पर्धेत सोळा तालुक्यांमधल्या सुमारे सहा हजार खेळाडूंनी विविध क्रीडा भाग घेतला त्यापैकी उत्कृष्ट अशा एकशे साठ खेळाडूंचा संघ रांची इथं होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला बंगुरु इथला दुसरा क्रिकेट कसोटी सामना सलग चार दिवस आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे आज अनिर्णित राहिला पाच दिवसांच्या या सामन्यात आज अखेरच्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं दिवसाचा खेळ रद्द करून हा सामना अनिर्णित राहिला असल्याची घोषणा करण्यात आली भारतात कसोटी सामन्यात सलग चार दिवस पावसानं वाया जाण्याची ही पहिलीच वेळ आहे हवामान कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथं अकरा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान एकवीस नागपूर एकतीस सोळा पुणे एकतीस तेरा औरंगाबाद एकतीस सोळा नाशिक तीस तेरा कोल्हापूर एकतीस अठरा रत्नागिरी सदतीस वीस सोलापूर चौतीस सोळा आणि अमरावती तीस सतरा पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी संपूर्ण जगानं एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन कोल इंडिया लिमिटेड कंपनीत दहा टक्के निर्गुंतवणूक करायला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदी पॅरिस इथं आज दहशतवादी शोध मोहिमेदरम्यान गोळीबार दोन आत्मघातकी दहशतवादी ठार सात जणांना अटक मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी विशेष न्यायालयाकडून डेव्हिड हेडली आरोपी घोषित विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांच्या पार्थिव देहावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार काश्मीरमधल्या दहशतवादी चकमकीत हौतात्म्य पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर उद्या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि पावसाच्या विक्रमी व्यत्ययामुळे बंगळुरू क्रिकेट कसोटी सामना अखेर अनिर्णय से बात में पत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार